नमस्कार, मी मनाली. मनालीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे धने जिरे पूड. तर धने जिरे पूड बनवण्यासाठी लागणारे साहित्य, एक कप धने साफ करून घेतलेले आहे आणि हे पाव कप जिरं. तर सर्वप्रथम आपण हे व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत. तर आता आपण या पॅन मध्ये धने जिरे रोस्ट करून घेणार आहोत. आपण सेपरेटली रोस्ट करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे धने रोस्ट करून घेऊया. गॅस इथे मी लो टू मिडियम मध्ये ठेवलेला आहे. आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला हे धने करपले पण नाही पाहिजेत. साधारण हलका धन्याचा असा चांगला वास यायला लागला की आपण हे बंद करून घेणार आहोत. तर धने आणि जिरे आपण ह्यासाठी इथे रोस्ट करतोय कारण त्यामुळे जी धने जिरे पूड आहे ती बनवताना ती बारीक होताना मदत होते, कारण हे हलके क्रिस्पी झालेले असतात. आणि दुसरं म्हणजे जी पूड आहे ती टिकाऊ पण बनते. तर आता तुम्ही पाहाल तर धने छान रोस्ट झालेले आहेत, त्याचा छान वास पण यायला लागलाय. तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता आपण ह्या सेम पॅनमध्ये जिरं रोस्ट करून घेऊया. जिऱ्याचा पण हलका वास यायला लागला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. बघा, आता जिरं पण छान हलकं रोस्ट झालेलं आहे. आता सेम प्लेटमध्ये आपण हे जिरं पण ॲड करूया. आता बेसिकली आपल्याला हे जे धने जिरे आहेत ते छान थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरमध्ये ह्याची पावडर बनवायची आहे. तर आपले हे धने जिरे छान थंड झालेले आहेत. तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून बारीक करून घेऊया. थोडंसं ॲड करूया. आधी एवढं बारीक करून घेऊया. तर हे पहा, असं मी हाय स्पीडवर ह्याला बराच वेळ फिरवलं आणि ही अशी छान बारीक पावडर तयार झालेली आहे. तर असंच आपण हे उरलेले जे धने जिरे आहेत ते पण बारीक करून घेऊया. तर आपली ही धने जिरे पूड तयार आहे. ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. प्लीज लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.